नमस्कार, मी नामदेव उद्धव पालवे, मी टीचर आहे. मी वडगाव बुद्रुक येथे पी एम सी शाळेमध्ये ॲज अ टीचिंग असं काम करतो आहे. आणि खूप आज मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी के के सरांसाठी एकदा टाळ्या वाजूया. खूप आपल्या प्रत्येकाची पर्सनॅलिटी बदलली आहे आणि याचं सगळं 100% श्रेय सरांकडे जातं. आणि त्यांच्यामुळेच आज मी तुमच्याशी जे काय बोलतो आहे, मी जे तुमच्याशी आज संवाद साधतो आहे, ते मला फक्त सरांच्या मार्गदर्शनामुळेच आज मला एवढं मी पात्र होऊ शकलो. आणि मी त्यांना खूप मनापासून धन्यवाद करण्याची माझी इच्छा होती आणि मी ते करतो. थँक्यू सर, व्हेरी मच सर, थँक्यू. तर मी सुरुवातीला रिक्षावर एक जाहिरात होती आणि ती जाहिरात बघितली. त्याच्या अगोदर मला असं वाटत होतं की आपण नक्की आपली पर्सनॅलिटी कुठंतरी आपल्यामध्ये पोटेन्शियल आहे, आपण ते पोटेन्शियल वापर करता येत नाही आपल्याला. आपल्याला प्रत्येक बी असतं बघा, आणि त्या बीच्या आतमध्ये खूप मोठं झाड दडलेलं असतं, पण त्या बीला पाणी घातलं पाहिजे, त्याला योग्य प्रकारे त्याला जर त्याचं झाड तयार होतं. तसं मला वाटायचं की माझ्यामध्ये आहे पोटेन्शियल, पण मला ते व्यक्त करता येत नाही आणि मी कुठंतरी काहीतरी आपल्याला पाहिजे. तर हा जो आपल्याला जो प्लॅटफॉर्म मिळाला, तर त्यानंतर मी जाहिरात पाहिली आणि सरांकडे आलो. आणि सरांनी पहिल्या दिवशी मला पण काही असं थोडंसं, मी मुलांसमोर बोलतो चांगल्या प्रकारे, पण मला असं पब्लिकमध्ये, मला असं स्टेजवर असं मला सतत भीती वाटायची की काय आपलं चुकतं आहे का काय. आणि मग मला ते कॉन्फिडन्स येत नव्हता, माझं धाडस मला येत होत नव्हतं की बोलायचं. सरांनी माझ्यामध्ये पर्सनॅलिटी माझी खूप बदलली की माझं पहिलं 82 किलो वजन होतं. आणि नंतर मग सरांचं मी स्पर्शासाठी बघून मी थोडा इम्प्रेस झालो की खरंच असं पाहिजे. आणि सरांचं बोलणं, सरांचं चालणं, सरांचं हातवारे करणं, मला म्हणजे मी प्रभावित झालो एकदम. आणि तिथून मी चालण्याचा मी सराव केला, म्हणजे मी चालण्याचा प्रयत्न केला. पहिल्यांदा मला असं वाटायचं की मला वेळ मिळत नाही, आज जायला पाहिजे होतं, पण आज नको उद्या जाऊया, ठीक आहे मग उद्या यायचा. परत वाटायचं आज जरा हे काम पहिलं करून नंतर जाऊ, मग ते असं पुढं डिले होत जायचं सारखं. आणि नंतर मी ज्या सरांकडे आलो, सरांनी सांगितलं की पर्सनॅलिटी आपली बदलली पाहिजे, आणि मी त्या दृष्टीने वेळ काढून रोज व्यायाम चालू केला, चालण्याचा सराव केला, पळण्याचा सराव केला. आणि सर आता म्हणले की असं म्हणायचं नाही आज मला वेळ नाही. आणि खरंच हे आपल्या मनाचा भ्रम असतो की आपल्याला वेळ नाही, पण आपल्याला वेळ असतो. आणि आपण जर मनात ठरवलं तर आपण नक्कीच प्रत्येक गोष्टीसाठी वेळ काढू शकतो, आपण आपली पर्सनॅलिटी बदलू शकतो. आपल्याकडे वेळ असतो, पण आपला भ्रम असतो. तर त्यानंतर माझ्यामध्ये मग थोडंसं मला बरं आल्यानंतर मला खूप छान वाटलं. आणि आता मी कुठं जरी गेलो, कार्यक्रमामध्ये गेलो मी कुठं जरी, असं मला वाटतं की आपण जाऊ, आपण 2 शब्द बोलावे. मला सतत वाटतं की आपण एक्सप्रेस झालं पाहिजे, आपल्या ज्या मनातल्या भावना आहेत त्या आपण शेअर केल्या पाहिजेत. आणि मला मध्ये ते सरांच्यामुळे ते मला आज खूप छान, म्हणजे त्याच्यामध्ये माझा इम्प्रूव्ह झाला आणि मी सरांचे धन्यवाद व्यक्त करतो. इथून पुढे माझं एक गोल आहे की माझी मुलगी आहे, मला 11वीला आहे, तिचं मला एक चांगल्या कॉलेजला तिचं ॲडमिशन झालं पाहिजे. आणि मला आज चुकल्यासारखं वाटलं की मी एकटा आणि याच्याऐवजी मुलगीला घेऊन